हाय गाईज, तर आज आपण बनवणार आहोत बाळासाठी हेल्दी आणि इझी स्नॅक्स. मखाना हा शरीरासाठी खूप जास्त पौष्टिक असतो, कारण त्यामध्ये आयन असतं, कॅल्शियम असतं, त्यासोबतच फायबर असतं. त्यामुळे हे खूप जास्त हेल्दी आहे, त्यामुळे हे तुम्ही तुमच्या मुलांना जरूर द्या. सर्वात आधी गॅसवर कढई गरम करायला ठेवायची आहे, त्यानंतर त्यामध्ये मखाना घालूयात. मखानाची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, तुम्ही तिथून ऑर्डर करू शकता. आता आपल्याला गॅस हा कमी ठेवायचा आहे आणि हळूहळू हे मखाने भाजून घ्यायचे आहेत. याला मध्ये मध्ये हलवत राहा, जेणेकरून ते कढईला चिटकणार नाहीत. एक 5 मिनिटांनंतर तुम्ही मखाना भाजून झालेला आहे की नाही हे पाहू शकता. एक मखाना घ्यायचा आणि तो तोडून पाहायचा, जर क्रिस्पी झालेला असेल तर तो व्यवस्थित भाजलेला असेल. इथे हा मखाना लगेच तुटत नाही आहे, सो मी अजून थोडा वेळ भाजणार आहे. आता आपले मखाने व्यवस्थित भाजून झालेले आहेत, तर याला आता काढून घेऊयात. अशा पद्धतीने एका सुक्या बाउलमध्ये आपण हे मखाने काढून घेऊयात. त्यानंतर कढईमध्ये 2 चमचे गाईचं तूप टाकायचं. त्यानंतर 1/2 चमचा हळद घाला. मी मखाने 2 वाटी घेतलेले आहे, सो त्या अंदाजाने मी हळद घालत आहे. तुमचे जास्त असतील तर तुम्ही थोडीशी हळद जास्त टाकू शकता. त्यानंतर यामध्ये 1 चमचा चाट मसाला घालायचा. त्यानंतर तुमच्या चवीनुसार मीठ घाला. मी इथे 1/2 चमचा मीठ घातलेला आहे. हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करायचं आणि त्यानंतर आपण भाजून घेतलेला मखाना यामध्ये घालूयात. मखाने व्यवस्थित हलवून घ्यायचे, जेणेकरून जो मसाला आहे तो सगळ्या मखान्याला व्यवस्थित लागेल. त्यानंतर हे मखाने एका बाउलमध्ये काढून घेऊयात. सो आपले मखाने व्यवस्थित फ्राय झालेले आहेत, आता याला थोडा वेळ थंड करून घेऊयात. एक 5 ते 10 मिनिटांनंतर याला आपण एका काचेच्या भरणीमध्ये भरून घेऊयात. तुमच्याकडे काचेची भरणी नसेल तर तुम्ही प्लास्टिकच्या भरणीतही भरू शकता. जास्त वेळ याला थंड करू नका, कारण हे पुन्हा नरम होऊ शकतात. मखाना हा आयांचा फेवरेट आहे, त्यामुळे तो एकदम आरामात बसून खातो आणि त्यामुळे त्याला स्नॅक्स म्हणून हा माझ्यासाठी खूप चांगला आणि उत्तम ऑप्शन आहे.
तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. बाय.